लोकसभेत महिला आरक्षणाच्या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर हे विधेयक मंजूर झालं. विधेयकाच्या बाजूने 454 तर विरोधात फक्त 2 सदस्यांनी मतदान केलं. याची घोषणा लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी केली. विधेयक आता राज्यसभेत सादर करण्यात येणार आहे. राज्यसभेच्या मंजुरीनंतर महिला आरक्षण विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल आणि त्यानंतर घटना दुरुस्ती होईल. लोकसभेत महिला आरक्षणाच्या विधेयकावर चर्चा झाली. 454 विरुद्ध 2 असं मतदान झालं, त्यामुळे हे बिल आता लोकसभेत मंजूर झालेलं आहे. गुरुवारी हे विधेयक राज्यसभेत चर्चेसाठी जाईल. राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर पुढे बिल राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी जाईल आणि शेवटी घटना दुरुस्ती करत हे विधेयक संमत होईल.